चारप्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. मालिका बरेच वर्षांपासून चालू असली तरी प्रेक्षक तिला चांगलंच प्रेम देत आहेत. मालिकेमध्ये अनेक वेगवेगळे ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळतात. यातच एक आता अप्पा आणि आजींची अॅनिव्हर्सरी आहे, त्यामुळे यश, आरोही, अभि, अनघा या सगळ्यांनी मिळून त्यांच्या लग्न अॅनिव्हर्सरीचा प्लॅन केलेला असतो. तेव्हा ते आता त्या दोघांना सरप्राईज देतात. तेव्हा अप्पा आणि आजी त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करतात. तेव्हा अप्पा आणि आजी इमोशनल झालेले असतात. तेव्हा अप्पा म्हणतात की कांचन, मला तुझी साथ आयुष्यभर हवी आहे. त्यानंतर दोघांची अॅनिव्हर्सरी साजरी केली जाते. सगळे मिळून केक कट करतात. केक कट करत असताना सगळेजण खूप खुश असतात. घरातील मोजक्याच लोकांमध्ये अप्पा आणि आजीची अॅनिव्हर्सरी साजरी केली जाते. ईशा, संजना आणि अनिरुद्ध दोघांच्याही अॅनिव्हर्सरीमध्ये सहभागी नसतात, कारण त्यांना यांचं काही पटतच नसतं. ईशा ही तिच्याच नादात असते. त्यानंतर अचानक अनिरुद्ध आणि संजना तिथे येतात. अनिरुद्धच्या हातात एक फाईल असते. ते पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात. तेव्हा संजना बोलते की आम्ही यायच्या आधीच केक कटही केलात तुम्ही, आमची वाट बघावी असं तुम्हाला वाटलं नाही का? दोघं आले म्हणून सर्वजण धक्क्याने पाहतात. तेव्हा कांचनला वाटलं की यांच्याप्रमाणेच अनिरुद्ध आपल्याला सरप्राईज द्यायला आलाय. तेव्हा कांचन अप्पांना म्हणते की तुम्ही लवकर खाली या, तुम्हाला म्हटलं होतं ना अनिरुद्धच्या लक्षात असणारे आपल्या लग्नाचा वाढदिवस. अनिरुद्ध, तू यश, आरोही यांच्यासारखंच आम्हाला सरप्राईज द्यायला आलाय का? तर अनिरुद्धला आई अप्पांचा वाढदिवस माहीतच नसतो. अनिरुद्ध एका वेगळ्याच कारणासाठी फाईल घेऊन आई आणि अप्पांकडे आलेला असतो. आता अनिरुद्ध आणि संजनाचा नेमका प्लॅन काय हे येणाऱ्या भागातच पाहायला मिळेल. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.